पन्हाळा तालुक्यातील कोतोलीचं ग्रामदैवत हनुमान यात्रेनिमित्त कुस्त्यांचं मैदान पार पडलं यामध्ये शाहूपुरी तालमीचा मल्ल हसन पटेलनं न्यू मोतीबाग तालमीच्या बाला रफिकला पोकळ घिस्सा डावावर चितपट करून प्रथम क्रमांकाची कुस्ती जिंकली या मैदानात संतोष दोरवडकर देवठाणेचा संग्राम पाटील यांनीही प्रतिस्पर्ध्यांवर मात केली पन्हाळा तालुक्यातील कोतोलीचं ग्रामदैवत हनुमान यात्रेनिमित्त ग्रामपंचायत यात्रा कमिटी यांच्या कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात आलं होतं शाहूपुरी तालमीचा मल्ल हसन पटेल आणि न्यू मोतीबागचा मल्ल बाला रफिक यांच्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती झाली अटीतटीच्या लढतीत हसन पटेलनं बाला रफिकला घिसा डावावर चितपट केला या कुस्तीसाठी कॉन्ट्रॅक्टर सोपान पाटील यांनी एक लाख रुपयाचं बक्षीस दिलं दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती पुण्याचा समीर देसाई आणि शाहूपुरीचा संतोष दोरवडकर यांच्यात झाले त्यामध्ये दोरवडकरनं बाजी मारली त्याला महाराष्ट्र नागरी पतसंस्थेच्या वतीनं पंच्याहत्तर हजार रुपयांचं बक्षीस देण्यात आलं तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये देवठाणेच्या संग्राम पाटीलनं वारणा कापशीच्या शिवाजी पाटीलवर पोकळ घिसा डावावर विजय संपादन करून एकावन्न हजार रुपयांच्या सुवर्णबली पतसंस्थेच्या बक्षिसाचा मानकरी ठरला पुरुषांच्या कुस्ती मैदानात भगतसिंग खोत कुंभी कासारीचा माणिक कारंडे निलेश पोवार रोहन शेलार राहुल शेलार विकास रेडेकर यांच्यासह अन्य लहान मोठ्या चटकदार कुस्त्या झाल्या महिलांच्या चाळीसहून अधिक कुस्त्या झाल्या त्यामध्ये पौर्णिमा सातपुते सना मुल्ला संस्कृती पाटील साक्षी पाटील समृद्धी पाटील यांनी चटकदार कुस्त्या केल्या या कुस्ती मैदानात सरपंच प्रकाश पाटील उपसरपंच राजेंद्र लवटे पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी अरुण पाटील यूथ बँकेचे संचालक डी जी पाटील जिल्हा परिषद सदस्य शंकर पाटील उपस्थित होते